याबद्दल तुम्हाला सांगायला तर हवंच ना. माझा जन्म 31 मार्च 1865 मध्ये कल्याण येथे झाला. भारतात चालत आलेल्या प्रथेप्रमाणे माझा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी गोपाळरावांसोबत झाला. भारतात त्या काळात महिलांसाठी शिक्षण घेणे तर दूरच, त्यांनी घराच्या बाहेर पडणे हे पण समाजाला मान्य नव्हते. तशी ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा सुरू केली, परंतु समाजाला ते सुद्धा अजून मान्य नव्हतं. अशा या परिस्थितीतून साता समुद्रा पार जाऊन शिक्षण घेण्याचे मी धाडस केले. ते केवळ एका माणसाने सातत्याने बळ दिले म्हणून. ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याची दिशाच पालटली. ती व्यक्ती म्हणजे गोपाळराव. काय झालं असेल अचानक नवरदेवांना? काय झालं कुणास ठाऊक. काही देणे घेणे बाकी असावेत. आमची एक गोष्ट घेणे बाकी आहे. बाप्पू काय झालंय? आम्ही सर्व मागण्या मान्य केल्या आहेत आपल्या, आता अचानक काय झाले? कुणास ठाऊ, ते गोपाळरावांची इच्छा, आम्ही याबद्दल काही सांगू शकत नाही. जवाई बाप्पू काय झाले? आमचे काही चुकले का? काही नाराजी? नाही नाही, असं काही नाही. अहो तुम्ही ऐका तर, मला या अग्निकुंडा समक्ष आनंदीबाईकडनं एक वचन हवंय. वचन? वचन कसले? तुम्ही आम्हाला वचन द्या की आम्ही जे जे म्हणू ते तुम्ही निसंकोचपणे स्वीकाराल. द्याल वचन आम्हाला, द्याल का? बाई काय विचार करताय? पती हे परमेश्वर असतात, ते जे म्हणतील ते ऐकणे प्रत्येक स्त्रीला भागच असते ना, तर संकोच कसला? होय आम्ही वचन देतो, जे पण तुम्ही म्हणाल ते मी स्वइच्छेने स्वीकारेल. आम्हाला आनंदीबाईंना पुढे शिकवायचंय. अहो गोपाळराव, गोविंदांच्या घराण्या शोभेन का हे? आपल्या इथे स्त्रिया शिकून काय करणार? काय फायदा त्यांचा शिक्षणाचा? शेवटी बाईची जात, ते चूल आणि मूल या पलीकडे काय? मला आनंदीबाईंना शिकवायचंय बस. माझी एक मात्र अट आहे, ते तुम्ही मान्य करण्यास तयार असेल तर मी आनंदीबाईंना स्वीकारण्यास तयार आहे, नाही तर नाही. परंतु गोपाळराव काय करणार आहात आनंदीबाईंना शिक्षण घेऊन? काय करणार शिक्षण घेऊन? समाजामध्ये होत असणाऱ्या अन्यायाविरुद्ध आनंदीबाई आवाज उठवणार, स्वतःप्रमाणे इतरांना शिक्षित करणार. परंतु गोपाळराव आपल्या समाजात स्त्रिया शिकल्या तर बाहेर काम करतील, समाज हे मान्य करेल का? चालेल मला. आनंदीबाई तुम्ही बोला, लग्नानंतर तुम्ही शिक्षण घ्यावी अशी आमची इच्छा आहे. घेणार ना तुम्ही शिक्षण? होय. लग्नानंतरचा प्रवास सुरू झाला. गोपाळरावांनी मला अंक ओळख अक्षर ओळख करून दिली. ते माझ्यासाठी विविध प्रकारचे मराठी कथेचे पुस्तके आणत, मला वाचायला देत. मला शिक्षणाची इच्छा तर होती, पण सुरुवातीला काहीच जमायचे नाही, त्यामुळे कंटाळा सुद्धा येत होता. स्वतःला प्रश्न पडायचे, आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहून चिंता व्हायची. तरी सुद्धा गोपाळरावांच्या सोबतीने मी माझा शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला. आनंदीबाई मी काल तुम्हाला मराठीच्या पुस्तकातला पहिला धडा आणि गणिताच्या पुस्तकातून 2-5 पाढेपाठ करायला सांगितले होते ना? बोला आनंदीबाई, म्हणून दाखवा पाढे. बे एक बे, बे दुनी चार, बेत्रिक बेत्रिक. बेत्रिक किती आनंदीबाई? बेत्रिक किती? तुम्हाला मी आधीच सांगितले होते ना की उद्यापर्यंत पाढे पाठ झाले पाहिजे.
तर मग आतापर्यंत का झाले नाही? आम्ही सर्व समाजाच्या विरोधात जाऊन तुम्हाला शिक्षण देऊ पाहतोय आणि तुम्ही हे असं करताय. बस गोपाळ, तुम्हाला कल्पना तरी आहे का आनंदीबाई सध्या कुठल्या स्थितीत आहे? तर काही नाही झालंय त्यांना, अभ्यास न करण्यासाठी कारण देत असणार. गोपाळ, स्त्रियांच्या आयुष्यात या सर्व गोष्टींपेक्षा बऱ्याच काही गोष्टी घडत असतात. गोपाळ ती गरोदर आहे, आता ती दोन जीवांची बाई आहे, तिला आपल्या शरीराला आणखी जपावं लागणार आहे. तुम्ही अशा अवस्थेत त्यांच्यावर हात उगारताय, हीच का आमची शिकवण? हाच का तुमचा पुरुषार्थ? आनंदीबाई मला माफ कर, मला तुमच्या परिस्थितीबद्दल कल्पना नव्हती. यापुढे मी असे वर्तन करणार नाही. मला दिवस गेलेत, त्यामुळे आमच्या संसाराला एक वेगळीच दिशा मिळाली. आमचा तिघांचा प्रवास सुरू झाला. या प्रवासामध्ये गोपाळरावांनी व सासूबाईंनी माझी खूप काळजी घेतली. मला 9 महिन्यांनी पुत्र प्राप्ती झाली. आम्ही सर्व खूप आनंदी होतो. दवाखान्याच्या अभावामुळे माझी प्रसूती घरीच झाली, परंतु एके दिवशी बाळाची प्रकृती खूप खालावली. अगं बाई काय झालं माझ्या बाळाला? काय झालं माझ्या लेकराला? काय उठतोय हा एवढा? बघा ना, याचं ताप तर उतरायचं नावच नाही घेत आहे. आम्ही तुम्हाला खडसावून सांगितले होते की आपण प्रसूती दवाखान्यातून करून घेऊया, आणि आपण तर माझे ऐकून घेण्यास तयार नव्हते ना. माहिती आहे ना अशा वेळेस बाळ दवाखान्यात असलेले किती आवश्यक असते? तर पुरुषांकडून प्रसूती करून घेण्यास लाज वाटते. कुठल्या तरी दवाखान्यात महिला डॉक्टर तरी आहेत का? याचे डोके तर विस्तावासारखे तापते. दादा लवकरच वैद्यांना निरोप पाडवा बरं. होय, मी स्वतः वैद्यांना तातडीने घेऊन येतो. तुम्ही धीर धरा गोपाळराव. आनंदी, हे तुम्ही काय करत आहात? देवबाप्पांचा अंगारा आहे, याने बाळाचा ताप नक्कीच उतरेल, आमची श्रद्धा आहे. गोपाळराव धीर धरा, तिची श्रद्धा आहे आणि आमची पण. बाळाच्या तापामध्ये नक्कीच उतार होईल, तुम्ही चिडू नका बरे. बघा, मी म्हटले होते ना, देवाच्या अंगाराने बाळाचा ताप नक्की उतरेल. डोके थंडे होत आहे बाळाचे. वैद्य, हे आमचे बाळ, बघा ना काय झालंय याला. तर गोपाळराव क्षमा करा. काय झाले वैद्य? कसं सांगू मी तुम्हाला? बोला वैद्य. बाळाचे प्राण वाचवण्यास आम्ही अयशस्वी ठरलो, आम्हाला क्षमा करा. बाळा बाळा उठ ना, डोळे उघड बाळा. बघा ना बाळ डोळे उघडत नाहीये. कोणीतरी माझ्या बाळाला उठवा. वैद्य बघा ना, उठवा ना माझ्या बाळाला, उठवा ना बाळाला, उठवा ना. आमच्या बाळाला उपचाराअभावी प्राण गमवावे लागले. मी दिवस रात्र त्याच्याच बद्दल विचार करत होते. मला काहीच सुचेना, कोणत्याच कामात मन लागेना. एके दिवशी माझी समजूत घालण्यासाठी आई बाबा आमच्याकडे आले. रावसाहेब आनंदीबाईंना सांभाळा थोड, ते एकट्या पडले. त्यांची प्रकृती पण खालावली आहे, जेवणाकडे दुर्लक्ष करत आहेत. हे काय ऐकतोय मी? त्यांच्या चुकीमुळे आम्हाला आमची संतान गमवावी लागली. त्यांनी आमचे ऐकायला हवे होते ना. रावसाहेब तुमचे 100% बरोबरच, आम्ही कुठे नकारतोय हो, पण त्यांना सांभाळण्याची जबाबदारी पण तर तुमचीच आहे ना. तुम्हाला हे सुद्धा सांगावं लागेल, हे अपेक्षित नव्हतं आम्हाला. बर, आम्ही बघतो त्यांना. आनंदी काही खाऊन घ्या. आम्हाला नकोय, आमची इच्छा नाहीये. तुम्ही हा हट्ट करणं बंद कराल का? देवाने आपल्या बाळाला हिरावून घेतले आहे आणि आपणास हा हट्ट वाटतोय. या चूक आपलीच आहे, तुम्ही आमचे ऐकायला हवे होते.
आमच्याच नशिबी एवढे दुःख का? काय पाप केले असावे मी मागच्या जन्मी? देवाने आपल्या बाळाच्या अस्तित्वाचा भास करून देऊन त्याला कायमचंच या जगातून घेऊन गेला. इतका कठोर का वागला असेल परमेश्वर? तुम्ही नशिबाला दोष देत आहात आणि परमेश्वराला सुद्धा. बाळाला हिरावून घ्यायचे कारण देव नाही, तो तुमचा अंधविश्वास आहे. थोडी पुस्तके वाचली असती तर या परिस्थितीला सामोरे जायची वेळ आली नसती. आत्ता अशिक्षित राहून चालणार नाही. मी माझ्या बाळाला कायमचेच गमावले आणि त्याचे कारण जर उपचाराचा अभाव असेल तर मी शिकणार. यापुढे कुठलीच माता आपल्या बाळापासून उपचाराअभावी कधीच दुरावल्या जाणार नाही. मी शिकणार. पण काय आनंदीबाई? मी डॉक्टर होणार. मी जे गमावले आणि ज्या कारणामुळे गमावले हे पुन्हा कुठल्याच मातेबरोबर होणार नाही याची दक्षता मी घेणार. मी नक्की शिकणार या देशासाठी, या समाजासाठी आणि त्या सर्व मातांसाठी. गोपाळरावांना कळालं की कोल्हापूरमध्ये एका ख्रिस्ती धर्माच्या मुलींसाठी शाळा सुरू केली आहे. लगेच त्यांनी आपली बदली कोल्हापुरात करून घेतली. तेथे प्रवेश मिळणे कठीणच, पण हे सरकारी नोकर असल्यामुळे यांची तेथील बड्या साहेबांची ओळख होती. त्यामुळे मला तेथे मिशनरी स्कूल ऑफ गर्ल्स येथे दाखला मिळाला. अहो, तुम्ही कधी आला? कळलेच नाही. बसा बसा, चालू द्या तुमचे काम. तयार आहात ना? आज तुमचा शाळेचा पहिला दिवस. अहो, पण मला खूप भीती वाटते. आजूबाजूचे लोक वाळीत तर नाही ना टाकणार आपल्याला? आपण यावर पुन्हा विचार करायला हवा असे नाही का वाटत? तुमची शंका पटली आम्हाला. तुमच्या मनात भीती आहे त्याला न्यूनगंड म्हणतात. कुठल्याही नवीन ठिकाणी रमायला प्रत्येक व्यक्तीला वेळ तो लागतोच ना. आणि राहिली ती समाजाची गोष्ट, तर आम्ही आहोतच ना. आमचा विचार नाही, ते आता ध्येय झाले. आणि तुम्ही जाणताच कुठल्याही ध्येय प्राप्ती थांबवणे अशक्यच. आणि तुम्ही समाजाची चिंता करू नका. आज वागतील, उद्या बोलतील आणि मग थकून शांत होतील. हीच समाजाची मानसिकता. तुम्ही चला, दही साखर घ्या. शुभ असत कुठल्याही काम करायच्या आधी तुम्हीच तर सांगता ना. पहा कसे छाती फुगवून जात आहेत. हो, जसे युद्ध जिंकून येत आहे. समाजाला लागलेली उदळी आहे ते. ज्या स्त्रीने घरात राहून घुंगट घालायला हवं तिला शिकवायला निघाले. घ्या ना आता, यांना आदर येण्याशिवाय राहणार नाही. श्री शिकली की ती यांना बोटावर नाचवेल. हो, पुरुषार्थाचा वाटोडा करतील हे. आपल्या आया बहिणींना बिघडवेल ही लोक. या अल्लाह, हम तो ये सोच भी नहीं सकते कि हमारी बेगम बिना गुरखे के बाहर निकले. और पढ़ाई तो छोड़ ही दो. ये बात पते की क्या आपने? हे बंद नगरा गोपाळराव, हे बरे नाही. अशी समाजाला बिघडवणारी वागणूक खपवून घेतल्या जाणार नाही. स्त्रीचा सगळ्यात महत्वाचा गुण कोणता? संसार दक्षता. अहो, त्या शिकायला निघाल्या तर नोकऱ्या करायला लागतील. कुलवंतांच्या घराला शोभेल काय? तुमच्या कुटुंबास असं ख्रिश्चन शाळेत जाता यायचं नाही. धर्माविरुद्ध जाल तर समाजाच्या आक्रोशाला सामोरं जावे लागेल गोपाळराव. आम्ही कसं जगायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? तुमच्या या कृत्याने आमच्या आया बहिणींनी शाळेत जायचा हट्ट धरला तर आम्ही काय उघड्यावर आलो काय? असे चालायचे नाही. तुम्हाला समाजात वावरण्यासाठी समाजाचे नियम पाळावे लागतील. समाजात कसे वावरायचे आहे हे समाजातील ज्येष्ठ ठरवतील. काय? हे बघा, आनंदीबाईचं शाळेत जाणं थांबायचं नाही. हा माझा निर्णय आहे आणि तो अंतिमच. गोपाळराव शांत व्हा. तुम्ही मला अजून समजू शकले नाही. मी खूप हरामखोर माणूस आहे हो. माझ्या नांदी लागू नका. अशा कोरड्या धमक्यांना बिनाऱ्यातला मी नव्हे हो. आणि हो, त्यात मी सरकारी पेशेतला. मी भलीभांती जाणतो तुम्ही कर चोरी करता आणि सरकारचे नुकसान करता. आणि हो, हे सांगण्यास मी नक्कीच हलगर्जीपणा करणार नाही. हे नक्की. मग शिक्षा काय होईल ते तुम्ही जाणताच.
आणि त्या जातपातीला आणि ज्येष्ठत्वाला जागा नाही. सगळे नियम आणि शिक्षा सारख्याच. मी शाळेत जायला सुरुवात केली. शाळेत मध्ये सर्व मुली बाकावर बसायच्या, मला खाली बसावं लागायचं. शाळेत येताना आणि घरी परत जाताना समाजातील लोक खूप वाईट बोलायचे. आमच्या कुटुंबासोबत कोणी बोलत नसे. सर्व आपल्या घरचा कचरा आमच्या घरासमोर आणून टाकायचे. शाळेमध्ये पण मला खूप विरोध झाला. माझ्यासोबत शिकत असलेल्या मुलीच्या पालकांनी शाळेला तक्रार केली. या मुलीला शाळेमधून तातडीने काढून टाकण्यात यावे, अन्यथा आम्ही आमच्या मुली या शाळेमध्ये शिकवणार नाही. या कारणास्तव मला कोल्हापूरमधील शाळा सोडावी लागली. परंतु तेव्हा तेथील एका व्यक्तीने त्याच्या मासिकामध्ये माझ्याबद्दल लिहिले होते. ते वाचून मला एके दिवशी अमेरिकेतून पत्र आले. त्यामध्ये मला उच्च शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेला बोलावले होते. त्यासाठी माझ्या उर्वरित शिक्षणासाठी त्यांनी कलकत्तामध्ये एका शाळेमध्ये माझा दाखला करून दिला. तेथे मी माझे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. आता सर्वांना सोडून मला एकटीला अमेरिकेला जायचे होते. तेथील नवीन संस्कृती, नवीन लोक यामध्ये मला स्वतःला मिसळून घ्यायचे होते. मी अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी निघून गेले. परंतु भारतामध्ये गोपाळरावांना दररोज समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागत असे. अमेरिकेला गेल्यानंतर गोपाळरावांसोबत संवाद हा फक्त पत्रांद्वारे होत असे. त्यामध्ये सुद्धा एका पत्राचे उत्तर येण्यासाठी महिने उलटून जायचे. प्रिय गोपाळराव, मी अमेरिकेला सुखरूप पोहोचले. आज कॉलेजचा पहिला दिवस पार पडला. येथील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थिनींनी खूप मदत केली. पहिल्याच दिवशी त्यांनी मला भरपूर प्रेम दिले. येथील वातावरण, लोक याच्याबद्दल आता थोडी थोडी ओळख होत आहे. हिंदुस्थानात सर्वे कसे आहेत? आईची प्रकृती कशी आहे? तुम्ही कसे आहात? कळावे. तुमची आनंदी. प्रिय आनंदीबाई, आम्हाला तुमचे पत्र मिळाले. तुम्ही तेथील परिस्थिती सोबत जुळून घेत आहात हे कळल्यावर आनंद झाला. इथे आईची आणि आमची प्रकृती चांगली आहे. आमच्या प्रकृतीची तुम्ही मुळीच काळजी करू नका. तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. कळावे. तुमचा गोपाळराव. प्रिय गोपाळराव, आता अमेरिकेमध्ये हिवाळा सुरू झाला आहे. येथील तापमान 0 अंशाच्या खाली आहे. त्यामुळे आमची प्रकृती खालावली आहे. रात्रभर झोप येत नाही. त्यामुळे कित्येक रात्र जागून काढाव्या लागत आहे. येथे काही लोक मला खूप त्रास देतात. माझ्या रंगाची, माझ्या वस्त्राची टिंगल उडवतात. तुमची खूप आठवण येत आहे. तुम्ही आमच्या भेटीला यावे ही आमची इच्छा आहे. आम्हाला आता येथे एकटेपणा जाणवत आहे. कळावे. तुमची आनंदी. प्रिय आनंदीबाई, मला येथे नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. मी नवीन नोकरीच्या शोधात आहे, त्यामुळे आमचे सुद्धा तुमच्या भेटीला येणे शक्य नाही. आनंदीबाई, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आता तुम्ही अभ्यासात आमच्या खूप पुढे निघून गेले आहात. तुम्ही आणखी शिकावं ही आमची इच्छा आहे. लग्नाच्या वेळी आम्ही तुमच्याकडनं वचन घेतले होते, परंतु ते वचन पूर्ण करत आहात हे केवळ तुमच्या जिद्दी आणि चिकाटीमुळे. डॉक्टर बनण्याचे स्वप्न हे तुम्ही बघितले होते. निदान त्यासाठी तरी खचून जाऊ नका. आपला अभ्यास असाच चालू द्या आनंदीबाई. आम्हाला येथे नोकरी मिळाल्यानंतर आम्ही नक्कीच तुमच्या भेटी करता येऊ. कळावे. तुमचा गोपाळराव. प्रिय गोपाळराव, आता आमचे शिक्षण पूर्ण होत आले आहे. 18 मार्चला आमचा पदवी प्रदान सोहळा आहे. तुम्ही आम्हाला वचन दिले होते, माहिती आहे ना? जेव्हा तुम्ही डॉक्टर होणार तेव्हा तुमच्या पदवी प्रदान सोहळ्यामध्ये मी सर्व प्रेक्षकांमधून जोरात शिट्टी वाजवून तुमचे अभिनंदन करणार. तुम्ही सोहळ्याला उपस्थित राहावं ही आमची इच्छा आहे. येणार ना तुम्ही? कळावे. तुमची आनंदी. शेवटी तो दिवस उजाळलाच. आज 11 मार्च आमच्या कॉलेजचा पदवी प्रदान समारंभ.
am specially pleased to announce the next name. She was quite stubborn when for a question, never accepting anything but face value. A favorite among the teacher and student alike, held grade like a life dependent. I know hardships she had been through the door to get to she is today, and I am very proud to be one of the to give her her certificate. We all are very proud of you, Dr. Anandibai Joshi. Today is a special day. It feels like I'm standing at the edge. असं वाटत आहे मी एका कड्यावर उभी आहे आणि आता एक झेप घ्यायची वेळ झाली आहे. आता मागे वळून पाहणार नाही. आज या घडीला हिंदुस्थानात पुरुष डॉक्टरापेक्षा स्त्री डॉक्टराची निकळ सर्वात जास्त आहे. गर्भवती स्त्रिया पुरुष डॉक्टराशी मुघलपणाने बोलू शकत नाही, त्यामुळे त्यांची अपरिमित हानी होते. प्रसंगी तर प्राणही गमावतात. मला अशा स्त्रियासाठी परत जाऊन काम करायचंय, त्यांच्या आरोग्यासाठी झटायचंय. सो हियर वी आर. सो हियर वी आर. आय एम डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी. आय विल फाईट एव्हरी डिसीज, एव्हरी इलनेस, एव्हरी एलिमेंट विथ एव्हरी बोन इन माय बॉडी. बाय द टाइम आय डाय, माय कंट्री विल बी द हेल्थियर प्लेस. India. She's first. She's first. You are the first. You are the first. पदवी प्रदानानंतर जोशी दाम्पत्य भारतात आले. धूमधडाक्यात त्यांचे स्वागत झाले. त्यांनी काही काळासाठी कोल्हापुरात फिजिशियन इन्चार्ज म्हणून रुग्णसेवा सुद्धा प्रदान केली. पण अमेरिकेत असतानाच त्यांना क्षयरोगाने ग्रासले. वाढत्या दिवसांवर त्यांची प्रकृती खालावत गेली व त्यामुळेच वयाच्या अवघ्या 22 आतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्या महिलांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहिल्या. दुर्दैवाने त्या खूप कमी काळासाठी सेवा देऊ शकल्या, परंतु त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयामुळे समाजाने महिला डॉक्टरांना उत्कृष्ट दर्जा प्रदान केला. जे लोक आधी विरोध करायचे, आज तेच त्यांच्या यशोगाथा आपल्या नातवांना सांगतात. आजचे जे जग आपण बघतोय, ज्यात स्त्रिया पुरुषांना प्रत्येक क्षेत्रात बरोबरी करत आहेत, त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या देशाला लाभलेले थोर व्यक्तिमत्व आहे. सावित्रीबाई फुले, रमाबाई, आनंदीबाईंनी चालू केलेल्या चळवळीमुळेच आजच्या स्त्रियांना त्यांच्या हक्काचा मान व सन्मान लाभतोय. आजची जी स्त्री आहे ती प्रत्येक क्षेत्रात अग्रण्य असते, यात त्यांचाच मोलाचा वाटा आहे. मेडिकल क्षेत्रात महिला डॉक्टरांचे वर्चस्व असण्याचे त्या एक प्रमुख कारण आहे. अशाच या मातेला मानवंदना देण्याचा एक अल्पसा प्रयत्न. धन्यवाद.